रोहित शर्मा श्रीलंके विरुद्ध धावांचा पाऊस पाडत असतानाच मुंबईच्या क्रिकेट विश्वात ज्युनियर रोहित शर्मा धुमाकूळ घालत होता. हा ज्युनियर रोहित म्हणजे 14 वर्षांखालील संघातला आयुष जेठवा. आयुषची कामगिरी पाहता रोहितचा वारसदार म्हणून त्याला मुंबई क्रिकेट वर्तुळात पाहिलं जात आहे. आयुष जेठवा रोहित शर्मा ज्या शाळेत शिकला त्याच बोरिवलीतील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुष जेठवा शिकतो. ज्या प्रशिक्षकांकडे रोहित शर्मानं क्रिकेटची बाराखडी गिरवली त्याच दिनेश लाड यांच्याकडे आयुष क्रिकेटचे धडे गिरवतोय. फरक एवढाच आहे की रोहित हा उजव्या हातानं बॅटिंग करतो तर आयुष हा डाव्या हातानं बॅटिंग करतो. मात्र दोघेही ऑफ स्पिन टाकतात. रोहित वयाच्या 12व्या वर्षी दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेट शिकण्यासाठी आला तर आयुषही जवळपास 11व्या 12व्या वर्षी दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेट शिकायला आला. आयुष दररोज 3 ते 4 तास दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेटचा सराव करतोय. आयुषकडेही रोहितप्रमाणे तंत्रशुद्ध बॅटिंग करण्याची गुणवत्ता आहे. त्यावेळेसची रोहितची बॅटिंग आणि आताची आयुष जी बॅटिंग करतोय जस्ट सिमिलर आहे. फक्त एवढंच की रोहित हा राईट हँडेड बॅट्समन हा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, पण बॅटिंग टॅलेंट एकदम बरोबरीचं वाटते मला, असं कुठे वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते की आयुष पण फ्युचरला जर ही जर डेव्हलपमेंट ऑफ स्वतः करत गेला तर फ्युचरला तो मोठं क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. आयुष मुंबईच्या अंडर 14 टीमचा कॅप्टन आहे. 2017 मध्ये त्यानं जवळपास 13 सेंचुरीज झळकावल्या. गेल्या 3 महिन्यात तर त्यानं जवळपास 1000 रन्स केले असून या रन्स 150 सरासरीनं केल्यात. हे विशेष गाईल्स शिल्ड, CPCC आणि DSO स्पर्धांमध्ये त्यानं ह्या रन्सची बरसात केली आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये तर तो आपल्या कामगिरीच्या शिखरावर असून या कालावधीत त्यानं 4 सेंचुरीज, 3 हाफ सेंचुरीज आणि 1 डबल सेंचुरी झळकावली आहे. गेल्याच आठवड्यात त्यानं गाईल्स शिल्ड मध्ये पार्ले टियक या शाळेविरुद्ध 202 बॉल्समध्ये 242 रनची झुंजार खेळी खेळली आहे. यामध्ये त्यानं तब्बल 34 फोर्स लगावल्यात. लेफ्ट हँडेड बॅट्समनची जी ग्रेस असते एखाद्या बॅट्समनकडे, लेफ्टी बॅट्समन हा राईटी बॅट्समनपेक्षा बघण्यासाठी फार सुंदर असो, तेवढा सुंदर आयुष खेळतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लास्ट 1.5 इयर तो कन्सिस्टंटली परफॉर्म करतो आहे आणि त्याचा जो राईज आहे लास्ट 1-1.5 वर्षात तो ॲब्सोल्युटली मिटिओरिक आहे. त्याने एक जवळपास 10-12 100 मारलेले आहेत आणि स्टेटचा तो आता कॅप्टन आहे मुंबई अंडर 14 स्टेट टीमचा. आयुषची गुणवत्ता पाहता त्याची तुलना आता रोहित शर्मा बरोबर केली जाते. त्यामुळे आयुषला अधिकच हुरूप येतोय आणि अधिक मेहनत करण्याची प्रेरणाही मिळते. बहुत अच्छा लगता है कि रोहित शर्मा के साथ मेरा कंपेयर करते हैं. रोहित शर्मा जिस हिसाब से खेल रहा है वो इंडिया टीम में कैप्टन था अभी, तो बहुत अच्छा लग रहा है कि रोहित शर्मा के साथ कंपेयर किया जाए. अंडर 14 स्टेट का मैचेस आएगा, उसमें सिलेक्ट होना है. बाद में अंडर 19 के इंडिया वर्ल्ड कप के लिए होना है. बाद में रणजी ट्रॉफी में जाना है. बाद में आखिर में इंडिया को खेलना है. गेल्या 1.5 वर्षांपासून आयुषच्या कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावला असून बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये तर तो चांगली कामगिरी करतोच आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये नेतृत्व गुणही बहरत आहेत. शालेय आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्पर्धांमध्ये आयुष सध्या धमाका करत असून त्याची खेळण्याची स्टाईल पाहता दिनेश लाड सरांकडे ज्युनियर रोहित शर्मा घडत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.